सिंधू कृषी पशुपक्षी मेळाव्यात जिल्हा परिषद व जिल्हा बँक यांच्या वतीने काजू परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आपला जिल्हा काजू उत्पादनामध्ये संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही तुमच्यासाठी आहे. येथील शेतकऱ्यांनी या बँकेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. सिंधू कृषी पशुपक्षी मेळ्यात पाचव्या दिवशी शेतकऱ्यांसाठी काजू परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी शेळके, प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. या काजू परिषदेला जिल्ह्यातून 400 ते 500 शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. प्रगतशील शेतकऱ्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. तसेच सिंधू कृषी पशुपक्षी मेळ्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही काजूप्रधान अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. पडीक जमीन हा शब्दच परत वापरात येता कामा नये. ऊस आंबा लागवडीपेक्षा ही काजू लागवडीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही तुमच्यासाठी आहे. येथील शेतकऱ्यांनी या बँकेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी सांगतो की आपला जिल्हा हा देशामध्ये काजू उत्पादकतेमध्ये आणि उत्पादनामध्ये दोघांमध्ये उत्पादकता पण आणि एकत्रित उत्पादन पण दोघांमध्ये आपल्या जिल्ह्याचा देशात पहिला क्रमांक लागतो. आणि हे कधी तर आपली 50,000 हेक्टर क्षेत्र पड असून ही परिस्थिती आहे. तर आपण हा विचार केला पाहिजे की ज्यावेळी आपण हे क्षेत्र जर काजू लागवडीखाली जर आणू शकलो तर आपला जिल्हा हा इनडिस्पेन्सेबल बनणार देशामध्ये. इनडिस्पेन्सेबल म्हणजे काय, तर देशामध्ये कुठेही जरी काजू खायचा झाला तरी तो सिंधुदुर्गमधून काजू हा देशामध्ये पोहोचेल. ही परिस्थिती भविष्यात यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे ती मोनोपोली असायला पाहिजे की काजू कुठला तर सिंधुदुर्गचा, अशी मोनोपोली आपल्याकडे असायला पाहिजे. ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करण्याची सर्वांनी गरज आहे. ऊस आणि काजू तर मी निश्चित खात्रीपूर्वक सांगेन, तर मी सुद्धा या ठिकाणी ऊसाची शेती करतो आहे. पण तेवढ्याच क्षेत्रामध्ये आज मी काजू प्लांटेशन केलं तर कमी मेहनतीमध्ये साधारण ऊसाच्या जवळपास आपल्याला त्या ठिकाणी काजू प्लांटेशनमध्ये पैसे मिळू शकतात. आणि म्हणून काजू प्लांटेशनमध्ये आपल्याला मेहनत किंवा जागा सपाटीकरण सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करावी लागत नाही आहे. आणि विशेषतः पाण्याचं प्रमाण जे आहे, पाण्याची बचत सुद्धा आज काजू प्लांटेशनमध्ये होऊ शकते. आणि म्हणून या परिसंवादामध्ये जे वेगवेगळे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत किंवा या ठिकाणी काजू प्रोसेसर आहेत, आणि म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन या परिसंवादाच्या निमित्ताने आपण एकत्रित येऊन ह्या जिल्ह्यातील काजू प्लांटेशन वाढण्याच्या दृष्टिकोनातून जर सांघिक प्रयत्न केले तर मला वाटतं येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये ह्या जिल्ह्यातील पडीक जमिनीचं प्रमाण कमी होईल आणि काजू प्लांटेशनचं प्रमाण वाढेल. आणि हे प्रमाण वाढल्यानंतर निश्चितच ह्या काजू प्लांटेशनमधनं जे उत्पन्न मिळेल किंवा शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आणि निश्चितच ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यामध्ये काजू प्लांटेशनचा मोठा हातभार लागेल. या दृष्टिकोनातून जिल्हा बँक, जिल्हा परिषद एकत्रित येऊन ह्या प्रकल्पाला किंवा काजू प्लांटेशन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे सहकार्य लागेल, विशेषतः प्लांटेशनसाठी जे काही कर्ज लागेल की ह्या ठिकाणी जमिनीचं सपाटीकरण असेल, जमिनीसाठी कुंपण असेल किंवा काजू प्लांटेशनसाठी काजू कलम विकत घेण्यासाठीचा पतपुरवठा असेल, ज्या ज्या गोष्टी काजू प्लांटेशनला पतपुरवठ्याच्या माध्यमातून लागतील त्याचं सुद्धा व्याजदर कमी करून या काजू प्लांटेशनला सिंधुदुर्ग जिल्हा बँक पूर्णपणे सहकार्य करेल.